बोक्या बोक्या माझा एक, मी हात जोडते, पाया पडते, पदर पसरते, पण घर सोडून जाऊ नको रे बा. अरे कोण समजतात कोण स्वतःला? अरे एक छपाईचा कारण नुसतं छपाईचा कारखाना काढला तर केवढं माझं झोपायचं केवढं. मी हळू बोल हळू बोल, ऐकतील ते. ऐकू दे, मी माझं ठरलंय, मी सैन्यात जाणार आहे. काय मोठे दिवे लावणार आहे सैन्यात जाऊन? दिवे लावणार आहे नानी, तुला कल्पना नाहीये. जर आधी जन्माला आलो असतो ना तर इंग्रजांची सत्ता उलथवून टाकली असती मी. अरे माझी साडी कुठे घेऊन चालला असतो? इंग्रजांना नेसवणार ही साडी, त्यांची सत्ता मी उलथवून टाकणार. हा हा हा, घरामध्ये अण्णांची सत्ता तुला उलथवता येत नाही, तिकडे इंग्रजांची सत्ता कशी काय उलथवणार तू? जरा म्हणून प्रोत्साहन नाही तुमचं मुलाला, माझा आत्मविश्वास ढळतो. अरे कसे मोठे होणार आम्ही? जरा शांत हो बोक्या, कुठे चाललास? तुला काय करायचंय? परत कधी येणार आहेस? कधीच नाही. हो माझ्या लग्नालाही नाही. इथे ना मेंदू असतो नळे, इथे मेंदू असतो. मी अगं किती उच्च बोलतोय, तू किती निच्च बोलतेस. काय शोधतोयस? काय शोधतोय? काय शोधतोयस? कंगवा कुठे आहे माझा? थांब, खरवडून काढेस तुला, खरवडून काढेस माझा कंगवा घेतलास तर. मिळाले शस्त्र. अरे कोम्बिंग ऑपरेशन. नानी आहे आगन. ए नानी, एवढं नाही मनावर घ्यायचं. कसा मला सोडून निघाला? आता मी काय करू? कुणाकडे बघू? तू ऐकशील का मग? मेल्यानंतर तोंडात पाणी घालायला तरी येशील का रे? नाही, तोंडात पाणी वगैरे घालायच्या आशेवर राहू नकोस नानी. माझं ठरलंय, जातो मी. जातो म्हणून येतो म्हणावं बघ. नळे, जो जातो तो जातो, तो येतो असं नाही. तो जातो येतो, आणि जो येतो तो जाताना येतो म्हणतो, आणि जो जातो तो येतो जातो जातो येतो आणि जातो. जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. बोक्या गेला काय? हो गेला. जाऊ दे मरू दे तिकडे, आपण चहा पिऊया. रडून रडून डोकं माझं दुखायला लागलंय नुसतं. नानी माझ्या लग्नाचं काही होत आहे का? कानफाडात मारेन तुझ्या, खबरदार. लग्नाचा विषय काढशील तर मूर्ख कुठली. चल तिकडे. थँक्यू मालू. काय ग, काय झालं? पोस्टमन कसं नाही आला आज अजून? येईल की नाही? त्याची नेहमीची यायची वेळ होऊन गेली आहे म्हणून. पासपोर्ट आला नसेल अजून. असं कसं? त्यांचा फोन आला होता मला काल. यायचं तेव्हा येईल. गहाळ वगैरे झाला नसेल ना हो पोस्टात? ती एक शक्यता आहे. अरे देवा, मला तर आता टेन्शनच यायला लागलंय. नाही नाही, म्हणजे ना एकदा पासपोर्ट आपल्या हातात पडले ना की झालं. म्हणूनच. म्हणूनच काय? म्हणूनच म्हणतो, तू काळजी करू नकोस. शिंदे बाईंनाच फोन करते, त्या पोस्टातच आहेत का आम्हाला. अगं ए मालू, ओ तू एवढ्या तोड्यासाठी लोकांचे फेवर्स घेऊ नकोस ग, बरं दिसत नाही ते. मग काय करणार? काय करणार म्हणजे वाट पाहिजे ना, येईल 4 दिवसांनी. काय उद्या जायचंय का तुला? तुला आपण जाणार आहोत आपण. हो एकदा हो म्हटले ना मी, सारखा सारखा तू विषय काढू नकोस. बर राहील. काय हो? नानी सांगत होत्या तुम्ही म्हणे अण्णांशी भांडून घर सोडून निघून गेला होतात. जावाय बापू, कसे म्हणजे तुझी खूप आठवण येते नानी. हे माझ्यासाठी काय आणलंस? अग दिली ना तुला अत्तराची बाटली. आणखीन काहीतरी असेल ना?
आणखीन काहीतरी कशाला पाहिजे? आता आणखीन काय हवं तुला? बोक्याला हे असं चाललंय. बोक्या घर सोडून गेल्यापासून हे असं चाललंय सगळं. आजी तो गेलाय, उगाच आता ओरडत बसू नकोस. बोक्याला नाही आला, नाही गेला. डमाला डमाला गेला गेला बोक्या. हो मारत काय आमच्या आईना? नाही म्हणजे मी सांगत होते. जीव जायचं एखाद्या दिवशी. नाही तसं नाही, तसं नाही. नाही कस चुकलं माझं, चुकलं. त्यांना म्हणा हो आई चुकलं माझं. पाय धरून आई चुकलं माझं, चुकलं माझं. मग बंडीबाई कसं काय येणं केलं? असंच अण्णा, खूप आठवण येत होती सगळ्यांची. नमस्कार करते. हा हो बंडीबाई, आता नमस्कार बदललाय. नळीबाई दाखवा बरं त्यांना. ही आपली परंपरा. खूप छान आहे. बाकी संसार सुखाचा ना? हो खूप. जावी बापू वकील म्हणजे काय मग? हो ना, खूप चांगली माणसं आहेत. वकिलाच्या घरी चांगली असणारच, म्हणून तर आम्ही तुम्हाला त्या घरी दिली. ड्युटनचा काय पत्ता? नाही अजून आला नाही. असू दे, त्यांना घरी येऊ देऊ नकाच. तर यापुढे जावी बापूंना आपण मुलगे मानू. माझ्या पण ना अण्णा. म्हणजे म्हणजे माझ्या ह्यांना सुद्धा मुलगा मानणार ना? लबड आहात. दमा कारखान्यात निघाले. अगं नळे तोंडाला जरा लगाम लाव. अगं अण्णा काही बोलत नाही तर तू कशाला बोलतेस? ही कार्टी ना नुसती उतावळी झालेली आहे, तिच्यासाठी ना बघितलंच पाहिजे आता. नाहीतर काय, कुठल्या जन्माचं पाप आहे म्हणून ही पोरगी जन्माला आली कुणास ठाऊक. ते कार्टही कुठे बोंबलत गेलेलं आहे. बोक्याला अहो नाही, बोक्याला अहो सांगितलं ना येणार नाहीये तो. काय करावं तुमचं आपलं ते अहो नाही. नानी काय आहे? बोक्या आला. बोक्या आलास तू? बोक्या आलास तू? नानीच्या मायेनं ओढून आणलं ना तुला? अगं तसं नाही, टेण्याच्या घरी पाहुणे आले. टेण्याची आई म्हणाली आता नको नंतर. अगुबाई 10-10 दिवस आमच्याकडे पडून असतो, आम्ही काही बोलत नाही. 2 दिवस माझ्या पोराला ठेवून गे म्हणत तर जड झालं तिला. येऊ दे सटवीला, बघतेस तिच्याकडे. 2 दिवस कसं जरा शांत होत घर. हो ना. मला अण्णा घेतील ना घरात? काय माहित आता. मला नाही वाटत. मला पण नाही वाटत. ए गप्पा बसा का? काय सारखं चावचाव 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 चाललंय तुमचं मगच बसत? भूक लागली असेल ना तुला?
मला खूप भूक लागली आहे नानी. अगो बाई, म्हणजे टेण्याच्या आईनं तुला जेवायला सुद्धा दिलं नाही. नानी जरा हळू बोल ना. का माझा आवाजच तसा आहे? आमच्या सासरी नाही चालत एवढं जोर जोरात बोललेलं. हे काही तुझं सासर नाहीये. तुझं लग्न झालं ना की मग बघू काय बोलतेस. हा तू कशाला तुझ्या सासरचा तोरा मिरवतेस ग? माझे ससर असे, माझे ससर तसे. ये गप्पा बस, मला ते माझं उत्तर दे. अजिबात देणार नाहीये. दे हा नळे. बायका आहेत का काय आहेत या? अहो बाई, म्हणजे तुम्ही घरी परत आलात? मग कुठे जाणार? आणि अण्णा? माझी परेड झाली अण्णांसमोर. मग तरी मिलिटरी जायचं खूळ डोक्यातून गेलं का? मग जगराहाटी कळली का? हो, अगदी व्यवस्थित. आम्हाला वाटलं होतं वर्ष दोन वर्ष जातील. दोन दिवसातच परत आला. मग आता काय? आता काय तुम्ही तुम्ही थांबा, त्यांना बोलू दे. बोल ना. बकेशरराव, अजून मनात आहे काय सैन्यात जायचं? हो. टेण्याकडे होतो तेव्हा अर्जही केलाय मी. काय एवढं तुला शिकवून? करू द्या त्यांना एक प्रयत्न. म्हणजे? येतील परत. पण चुकून निवड वगैरे झाली तर काय करायचं? मिशा उतरवीन स्वतःच्या. बाळा खाऊन घे, भूक लागली. केव्हाचे कष्ट करतोयस, केवढी मेहनत करतोयस. घे घे, खा खीर. घेतो खीरही घेतो. घेतो आला मेला आधाशी. हा तुझ्या आईनं दोन दिवस सुद्धा माझ्या लेकराला ठेवून घेतलं नाही, पण तू खा. मी नाही तसं करणार. घे. अरे वा, खीर आहे आणि हे पण आहे. बघ, खा खा, खाऊन घे. काय झालं नानी? काय अण्णांनी मिशा काढलं तर अण्णा कसे दिसतील ना? जे व्हायचं तेच झालं. म्हणजे? माझ्या बद्दलचा अण्णांचा राग खूप वाढला. काय हो, अण्णांना मिशी काढायला लागली का? Mm.
नानी मुकेश्वर या या जवळ या जवळ या 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 आनंदाची बातमी सैन्य भरतीमध्ये तुम्ही अपात्र ठरलेल्या या या नानी बंडी नळी या या आनंद साजरा करूया नको 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 आम्हाला नको राजाभाऊ अरे टेणेश्वर वेळेवर आलात या या आनंदाची बातमी आहे राजाभाऊची निवड झाली म्हणजे माझी झाली तुझी झाली हो तुझी पण झाली ना नाही नाही बोके अपात्र ठरले सैन्य भरतीमध्ये नाही पण तुमची निवड झाली आनंद आहे यांची निवड नाही झाली आनंद आहे तुम्ही वेळेवर वेळेवर आलात आनंदी आनंद आनंदी आनंद चला चला विडे 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 करा विडे विडे सगळ्यांसाठी मुलांसाठी नाही आज विडे खातील उद्या विड्या ओढतील परवा हे माझ्यासाठी विडे मुलांसाठी साखर चला सैन्य भरती प्रकरणावर एकदाचा कायमचा पडदा पडला मालू मजा येते ना तुला तस नाही हो नवऱ्याची कशी नाचक्की झाली म्हणून नाही हो नाही हसते कशाला तू मग आता काय करू मी तरी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं अपयश होत ते अण्णांमुळे झालंय सगळं आता अण्णांचं काय हो दोष याच्यात त्यांनी तर तुम्हाला संधी दिली ना अगं पण त्यांनी प्रोत्साहन दिलं का कधी अहो आता अहो आता काय झालं अहो अहो कशाला राग करतात फुटेल माझी कब्बशे काहीतरी काहीतरी राग काढत बस अहो अहो कुछ म्हटली हा काय झालं चहान मला आत्ताच दिला की खोटं बोलू नको हा काय तुमच्या समोर आहे हा कालचा आहे आत्ताच दिलाय तुम्हाला तो म्हाताऱ्या माणसाला फसवतेस काय पुढच्या जन्मी नरकात जाशील इकडे ये काय या इकडे इकडे आता तुला आठवण राहील मी चहा मागितला याची आता ना रेकॉर्डिंगच करून ठेवते बघा रेकॉर्डिंग करून ठेवते मूर्ख कुठली काय 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 झालं काय झालं मले हे मला चहा देत नाही मग दे ग त्यांना गरम गरम चहा दे जा घेऊन जा घेऊन जा देते देते कुठली काही नाही अहो हॅलो कोण चित्र का रे नळी कशी आहे तू बरी आहे आईची आठवण येते का नाही तुला अग तू येणार होती त्याच काय झालं आम्ही वाट बघ काय भांडण नवऱ्या बरोबर काय सांगते काय अरे बापरे या वयात आता काय करूया आपण हा बर बर मी एक काम करते बोक्याला सांगते सगळं तू काळजी करू नको नंतर फोन करते नंतर फोन करते नाही हा 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 नंतर बोलते तुझ्याशी काय म्हणतात नेहमीच नाही नाही काहीतरी नवऱ्याशी भांडण झालंय वगैरे काहीतरी म्हणत होत्या ना नवरा बायकोच्या भांडणात आपण मध्ये पडायचं नाही कधी कधी करमणूक म्हणून त्यांच्यात भांडण लावून द्यायची विरंगुळा म्हणून तेवढाच अहो काय बोलताय काय तुम्ही नानी हो त्याला काय होतय चालतय चालतय पण नई माणसांचं काय अरे लहानपणापासून ही नळी अशीच होती आधी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली होती आणि नंतर भरमसाठ आटी असाच पाहिजे तसाच पाहिजे असाच नको तसाच नको सावळाच नको गोरा पाहिजे उंच नको मिशीच नको
अशाच सगळ्या अटी घातल्या होत्या तिला. हो गो बाई, एवढ्या अटी होत्या नयवंशांच्या? शेवटी तिच्या वडिलांनी कस बस स्थळ आणलं. हा, विनायकरावांच ना, त्यांच्याशी तर लग्नच झालं तिच. आणि कोण? तसे दाखवण्याचे खूप कार्यक्रम झाले तिचे. मग चटपटी होती ना, तुरतुरीत होती बोलायला, त्यामुळे पहिल्याच कार्यक्रमामध्ये हो म्हणायचे. मग काय अण्णा? अण्णा नापसंत करायचे का? त्याला तर हर्षवायू व्हायच बाकी होत. अहो मग माशी शिंकली कुठे?